बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी, आणि या होळीला ग्रामीण आदिवासी भागात शिमगा असे म्हटले जाते. कळवण तालुक्यातील दत्तनगर येथे आज होळी हा सण गावातील महिला, पुरुष व बालगोपाळ यांच्यासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी सर्वप्रथम जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे मागच्या वर्षी जो खड्डा खोदला असेल तोच खड्डा उकरला जातो, आणि त्या खड्ड्यात 25 रुपये ठेवून विधिवत उमराच्या खांबाची पूजा केली जाते. उमराचा खांब उभा करून त्याला वाटी आणि पापड बांधल्या जातात. होळी ही लाकडाने रचली जाते, त्यासाठी प्रत्येक घरातून एक लाकूड जमा करण्याची परंपरा आहे. त्याच लाकडाला फाफर असे म्हटले जाते. या होळीच्या दिवशी गावात कामदारामार्फत दवंडी दिली जाते, आणि गावातील एकही व्यक्ती त्या दिवशी शेतात जात नाही अशी परंपरा आहे. यानंतर होळी ही गावाच्या सहाय्याने गवताच्या सहाय्याने पेटवून गोडधोड नैवेद्य दाखवून आणि गावातील मानकरी हा एकाच घावात त्या खांबाचा शेंडा तोडतो, आणि त्या खांबाचा शेंडा तोडून होळीभोवती फिरवण्याची परंपरा आहे. त्यानंतर होळीभोवती गावातील महिला पुरुष एकत्रित येत 5 फेऱ्या मारतात. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक महिला हे एकमेकांच्या भेटीगाठी होऊन घेऊन होळीच्या शुभेच्छा देतात. तसेच 5 दिवस ही होळी सतत पेटत असते. त्यानंतर विधिवत पूजा करून 5व्या दिवशी होळी विझवली जाते. म्हणून ग्रामीण भागात होळी म्हटली म्हणजेच त्याला विशेष महत्त्व आहे. या होलिका उत्सवाचा संपूर्ण आढावा घेतला आहे आमचे कळवण तालुका प्रतिनिधी प्रकाश बागुल यांनी, पाहूयात. ग्रामीण भागात होळीचा सण म्हटला म्हणजे अतिउत्सव हा मानला जातो, आणि आपण कळवण तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आहोत. या ठिकाणी अभोना परिसरातील दत्तनगर या भागामध्ये होळीचा जल्लोष या ठिकाणी सुरुवात झालेला आहे, आणि आपण बघू शकतो हा होळीचा जो खांब असतो तो या ठिकाणी काही बालगोपाल असतील त्यांच्या मार्फत हा या ठिकाणी सजलेला आपण बघतो आहोत, आणि थोड्याच वेळात त्याची जी विधिवत पूजा आहे ती पूजा करून आणि या ठिकाणी ती होळी पूर्णपणे सजली जाईल, आणि गावातील सगळे महिला असतील पुरुष असतील हे जमून आणि ही होळी आता पेटवली जाईल. आपण या ठिकाणी बघू शकतो विधिवत अशी पूजा या ठिकाणी त्या खांबाची चालू आहे. या ठिकाणी जो खांब असतो त्या ठिकाणी ते दर कोरलेला आहे, आणि त्याची विधिवत अशी पूजा या ठिकाणी होताना आपण बघतो आहोत. या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण गावातील जे ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, बालगोपाल असतील हे पूर्णपणे या ठिकाणी जमलेले आहेत, आणि थोड्या वेळामध्येच ही या होळीची तयारी पूर्ण होऊन आणि या ठिकाणी होळी जी आहे ती पेटवली जाईल, आणि त्याला जे नैवेद्य असतील ते दाखवलं जाईल. गोडधोड या होळीसाठी प्रत्येक घरात गोडधोड केलं जातं, आणि मोठ्या उत्सवात हा होळी सण हा उत्सवाने या ठिकाणी पार पाडेल. आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून पूर्ण झाल्यावर काही ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत, आणि या होळीचं वैशिष्ट्य कसं ते आपण दाखवणार आहोत. ग्रामीण भागात होळी ही मोठ्या पद्धतीने साजरी केली जाते, त्याचं काय वैशिष्ट्य आहे काय सांगाल? तर हा जो सण आहे ना फाल्गुन महिन्याच्या याच्यामध्ये याला खऱ्या अर्थाने हुताशिनी पौर्णिमा, परंतु सोप्या भाषेत होळी, आणि अजून सोपं म्हणजे आमच्या ग्रामीण भागात जी भाषा आहे तर याला सार्वजनिक शिमगा असं म्हणतात. नुकताच फाल्गुन महिना आपला माघ महिना संपताच खऱ्या अर्थाने वसंत ऋतूला सुरुवात होते, आणि आनंदाचा दिवस आमच्या पूर्वी आमची परंपरा आमच्या वडिलोपार्जित हा सण साजरा करत आलेला आहे. तर हा सण असं की आजच्या दिवसाला या होळीच्या दिवसाला खूप मोठं महत्व या ठिकाणी देतात. संपूर्ण गावभर, आमचं गाव छोटस गाव आहे, दत्तनगर गाव म्हणून आहे, सर्वसाधारण 1000 वस्तीची लोकसंख्या आहे या ठिकाणी, आणि सर्व गाव संध्याकाळी 6-6:30 दरम्यान सर्व या मंदिराजवळ येतात. या ठिकाणी एक मोठा खांब रोवला जातो, तो खांब म्हणजे उंबराचं खांब. या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते एरंडाचं खांब लावतात, परंतु या ठिकाणी पूर्वीपासून आमच्या वडिलोपार्जित जे आहे तर ते उंबराचं खांब या ठिकाणी लावतात, आणि घरोघरच्या गौऱ्या आणि लाकडं, त्या लाकडाला देखील आम्ही फाफर असं म्हणतो, आणि प्रत्येक घरोघर या ठिकाणी येऊन आणि ते या ठिकाणी त्याची रचना करतात, आणि रचना केल्यानंतर याला सर्वांनी मुलं, लहान मुलं,
स्त्री असेल पुरुष असेल सर्वांनी एकत्र जमून आणि या ठिकाणी घरोघरचे नैवेद्य वगैरे त्याची चौकशी करून आणि ते सर्व बरोबर घेऊन येतात आणि ज्या वेळेस ही प्रथा पूर्वीपासून अशी आहे की त्याला ज्या वेळेस 5 लोकांनी त्याला अग्नी द्यायचं म्हणजे अग्नी पेटवायचा तो आणि अग्नी पेटवल्यानंतर सभोवती त्याला 5 फेरे फिरतात आणि 5 फेरे फिरल्यानंतर त्याच्यात कोणी नवस बोललं जातं कोणी काय केलं जातं आणि अशा पद्धतीने की पुढचं कोणाला संतती नसेल किंवा कोणाच्या काही अडचणी असेल आणि ज्या अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी त्या होळी होळी मायला असं विचारतात विनंती करतात की आमचं दुःख जरी जर काय संकट जे असे ते सर्व जाऊ दे आणि पुढचे दिवस आम्हाला सुखाचे जे वडील करत होते त्याप्रमाणे आम्ही होळी हा सण साजरा करतो पारंपरिक पद्धतीने घरोघरून लाकडी गौरी आणून आणि जमा करतो आणि त्याला उंबराचं खांब उभा करून आणि चौथी लाकडं रचवून अरे सगळे गावातली बाया पोर सगळे जमा होऊन नैवेद्य त्याला एक साखरेचा जो हार्डू म्हणतात तो बांधण्यात येतो वाटी त्याला नैवेद्य म्हणून ते पुरणपोळीच पापडी हे बांधण्यात येते आणि मग तो पेट 5 लोकांनी तो पेटवण्यात येतो आणि मग सगळं बाया पोर सगळे नैवेद्य दाखवतात 5 फेऱ्या मारून नैवेद्य दाखवतात आणि मग तिचं दर्शन घेतात पाया पडून आणि आपल्या मनातील मनोभावना व्यक्त करून आणि त्या होळी माईला साखर घालतात की पुढच्या वर्षी आमचं सुखाचं आणि समृद्धीचं जावं अशी साखर घालून आणि मग आम्ही सगळं एकमेकांना बंधुभावानं भेटी गाठी सर्व एकोपा करण्यासाठी हा सण आम्ही वल्लोपार्दापासून साजरा करीत आलो आहोत. धन्यवाद. आता आपल्यासोबत पाटील साहेब आहेत. पाटील साहेब काय सांगाल नवीन तरुण पिढीला ही परंपरा लुप्त होऊ नये म्हणून तुम्ही काय आवाहन कराल थोडक्यात? ही परंपरा चालू ठेवावी कारण की कसं आहे ही वडलोक पराजित आहे तर कसं आहे जे करत आले त्या पद्धतीने तरुण वर्गाने करावं अशी माझी विनंती. धन्यवाद पाटील साहेब. आता आपण बघितलं तर या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण महिला मंडळ या ठिकाणी आपलं काय जे गोडधोड नैवेद्य असेल ते घेऊन बसलेले आहेत आणि होळी पेटल्यानंतर जे नैवेद्य आहे ते होळी माईला दाखवलं जाईल आणि मोठ्या बंधुभावानं या ठिकाणी होळीची पूजा करून आणि हा सण ग्रामीण भागामध्ये या सण होळीच्या सणाला सगळ्यात मोठं महत्व या ठिकाणी लाभलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात शिमगा हा या ठिकाणी होतो आहे आणि 5 दिवस आपल्या परंपरेनुसार या ठिकाणी चालू होतो आणि 5व्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी ही होळी विझवली जाते आणि त्या दिवशी सुद्धा गोडधोड नैवेद्य या ठिकाणी दाखवून आणि होळीची सांगता या ठिकाणी केली जाते. जे नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्याकडून हेच आवाहन करण्यात येत आहे का वडील पारजित जी परंपरा चालू आहे ती कुठेतरी खंडित होऊ नये म्हणून नव्या पिढीने पण ही हे अनुभवावा आणि पुढे ही परंपरा चालू ठेवावी या दृष्टीने प्रबंधभूमीच्या माध्यमातून हे सगळं आपण होळीचा जो सणोत्सव आहे ग्रामीण भागातला हा मोठ्या प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश बागुल कळवण.